दुष्काळात तेरावा म्हणतात असंच काहीच शेतकऱ्यांसोबत होतंय. पावसाने मारलेली दांडी आणि त्यातच आहे मालाची झालेली नासाडी, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. पुण्यातील खेड परिसरात कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा सडल्याने उत्पादकाला हजारो रुपयांचं नुकसान झालंय. अपार मेहनत करून उगवलेला कांदा सडल्याने पुणे जिल्ह्यातील एक कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. मागील 8 महिन्यापासून कांद्याला भाव मिळत नसल्याने आज ना उद्या चांगला बाजार येईल या आशेवर शिरूर तालुक्यातील मांडवगन फराटा येथील एक शेतकरी राजेंद्र जगताप यांनी आपल्या 4 एकरातील वाकरीमध्ये कांद्याची सुमारे 1100 पोती साठवली होती. त्यापैकी 500 ते 700 कांद्याच्या गोण्या सडल्या आहेत, त्यामुळे आता आलेल्या कांद्याचा बाजारचा ह्या शेतकऱ्याला काही एक फायदा होणार नाही. शिवाय कांद्या उत्पादनाला झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाल्याने दाद कुणाला मागायची हा प्रश्न ह्या शेतकऱ्यासमोर उभा आहे. 8 महिने झाले मी 7 महिन्यापासून वाकर ठेवला, त्या उत्पन्नाचा खर्च माझा जवळजवळ 1.5 लाख रुपये झाला आणि बाजार आज येईन उद्या येईन म्हणून मी वाखर कांदा साठवला. आता बाजार वाढली तर वाखर फोडली तर सगळे कांदा सोडून बसलेला आहे. उत्पन्नाचा पेक्षा खर्च पण माझा निघण्याची शक्यता कमीच आहे. जवळपास कांद्याला आतापर्यंत बाजार नव्हता, आत्ता बाजार आला, परंतु आत्ता कांदा सडला तर आमचं जवळपास 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. पण ते आता खर्च बी नाही, काहीच नाही, सगळा कांदा आता बाजार नव्हता म्हणून आम्ही ठेवला. आता बाजार आला फोडला तर ते सगळा कांदा नाश का निघाला. एकीकडे पावसाने मारलेली दांडी, त्यामुळे शेतकरी देखील मेटाकुटीला आला आहे. त्यातच निसर्ग आणि वातावरण देखील शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सरकार आणि निसर्ग शेतकऱ्याच्या आशेवर कधी खरे उतरणार ह्याकडेच शेतकरी वर्गाचं लक्ष लागून आहे.